सकल सुतार समाज महाराष्ट्राच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोर्चा काढण्यात आला आहे. ओबीसीची जनगणना व्हावी आणि त्यामुळे त्यांची संख्या कळेल आणि यासंबंधीच्या अनेक प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचं सांगितलं आहे. 1931 साली जी भारतामधील ओबीसींची जनगणना झाली त्या आधारे स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या राज्यसभेचे लोकसभेचे प्रतिनिधींचे प्रभाग तयार झाले. मात्र ज्या भारतीय संविधानाने ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शेतकऱ्याला त्याचबरोबर ओबीसींना जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचा उपयोग आजपर्यंत ओबीसी समाजासाठी परिपूर्ण झालेला नाही. त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारकडं आजपर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना अधिकृत नसल्यामुळं ओबीसींचा ह्या देशामध्ये ओबीसी आहेत का नाही असा प्रश्न वास्तविकात प्रशासनाला पडलेला असतो. कारण आजपर्यंत कागदोपत्री ओबीसींची नोंद नाही आणि म्हणून जर येणाऱ्या काळामध्ये ओबीसींनी ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित ह्या देशातला ओबीसी हद्दपार होईल आणि ह्या ओबीसीला जो रोजगार होता आजपर्यंत त्या रोजगाराचं गडांतर ह्या या देशातील भांडवलदारांनी घेतलेलं आहे. फर्निचरचा व्यवसाय असेल, कुंभाराचा असेल, चप्पलचा असेल, सगळ्या व्यवसायावरती भांडवलदारांनी मात केलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या खेडेगावातला ओबीसी समाज हा अतिशय बेरोजगार झालेला आहे.